आपली हटके स्टाईल बिंधास्त शैली आणि कॉलर उडवण्याची पद्धत यामुळे खासदार उदयनराजे भोसले नेहमीच चर्चेत असतात कधी ते सातारच्या रस्त्यावर सुसाट गाडी चालवताना पाहायला मिळतात तर कधी कार्यकर्त्यांच्या दुचाकीवर फेरफटका मारतात मधल्या काळात त्यांना पुष्पा सिनेमानं भुरळ घातली होती तर काल परवा त्यांनी चला हवा येऊ देच्या मंचावर थेट हवेतून एंट्री घेतली होती आता उदयन राजे यांनी तीन चाकी रिक्षाचं चा स्टेअरिंग हाती घेतलं आणि आपल्या जल मंदिर परिसरात एक फेरफटकाही मारला खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे मित्र समूहाकडून रिक्षा स्पर्धेचं आयोजन केलं होतं यात मोठ्या प्रमाणात रिक्षाचालक सहभागी झाले होते या स्पर्धेतील विजेत्या रिक्षाचालकांच्या पाठीवर उदयन राजे थाप मारली इतकंच नाही तर राजेंची विजेता रिक्षा हाती घेत आपलं निवासस्थान असलेल्या जल मंदिर परिसरात फेरफटका मारला रिक्षा चालवतानाचा हा सध्या चांगलाच व्हायरल होत आहे उदय चला हवा येऊ द्या एखादा हॉलिवूड किंवा बॉलिवूडचा अभिनेताही त्यांच्या पुढे फोल ठरेल उदयनराजांनी चक्क बाईक वरून हवेतून या कार्यक्रमात एंट्री घेतली यावेळी पुष्पा सिनेमाची किती क्रेज आहे हेही दिसून आलं काय ती तुफान एंट्री आणि काय तो स्वॅग ही एंट्री पाहून सातारकरांच्या डोळ्यांचं पारण फिटलं राजे काहीही करू शकतात हे राजेंनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा